डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील देवमाणूस 2 या मालिकेच्या 25 जानेवारीच्या भागात डॉक्टर दगडाची पूजा करत असतो तेव्हा दूधवाला येतो आणि मंगलकडे उधारी मागतो. तेव्हा आता ही माझ्याकडे पैसे मागायला येणार असं डॉक्टरला वाटतं. मंगल स्वतःकडचे पैसे देऊन उधारी चुकवते. तिकडे नाम्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत असतो तेव्हा बजा सुद्धा तिथे पैसे डबल करायला येतो. तिकडे नीलमला तिच्या आईचा फोन येतो. तिचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असतं आणि त्यासाठी ती नीलमकडे पैसे मागते. तेव्हा नीलम यांच्याकडून मागून बघते असं म्हणते. ती लॉकरमध्ये बघते आणि तिला लॉकर रिकामा दिसतो. ती कॉन्ट्रॅक्टरला जाऊन उठवते आणि पैसे हवे तसं सांगते. तेव्हा कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे पैसे नाही आहेत असं म्हणून तिला पैसे द्यायला नकार देतो. तेव्हा नीलम आता डॉक्टरांनाच विचारलं पाहिजे असं म्हणते. तिकडे डिम्पल सुद्धा उधारीवर डॉक्टरकडे पैसे मागायला येते. तेव्हा डॉक्टर माझ्याकडेच पैसे नाही आहेत तर तुला कुठून देऊ असं म्हणतो. त्यावर डिम्पल वाड्यात राहताय त्याचं घर भाडं द्या असं म्हणते. तेव्हा डॉक्टर ते मंगलताई आणि मी बघून घेऊ असं म्हणतो. तितक्यात नीलम येते आणि त्याच्याकडे पैसे मागते. तेव्हा डॉक्टर तिला थोडे दिवस थांबायला सांगतो. तितक्यात नाम्या येतो आणि लोक त्यांचे पैसे परत मागतायत असं म्हणतो. डॉक्टर त्याच्याकडे असलेले सगळे पैसे देतो आणि उरलेले पैसे 2 दिवसात परत करीन असं म्हणतो. सगळ्या बाजूंनी अडकलोय असं म्हणत डॉक्टर गाव सोडून जायचं ठरवतो. तेवढ्यात त्याला डिम्पल भेटते आणि आता हा देश सोडून जाणार का असा प्रश्न विचारते. तेव्हा डॉक्टरला एका फॉरेनरकडून पैसे घेतलेले आठवतात आणि तो मागे फिरतो. मालिकेच्या आगामी भागात कॉन्ट्रॅक्टर डॉक्टरला भेटायला येतो आणि काही दिवसांसाठी मुंबईला चाललोय असं म्हणतो. मी माझे पैसे जिथे ठेवलेत ती एकदम सेफ जागा आहे असं म्हणतो. त्यावर अशी कोणती सिक्रेट जागा आहे याचा विचार डॉक्टर करत असतो. मालिकेत पुढे काय होणार, डॉक्टर ती जागा शोधून काढणार का, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा देवमाणूस 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.